दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळांचे 8वी ते 12वीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत। दिवाळीपूर्वी 8वी ते 12वीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती, मात्र सुट्टीनंतर आता विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुंबईमध्ये पहिली ते 7वीचे वर्ग सुरू करण्याबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासन अनुकूल आहे, पण लहान मुलांच्या लसीकरणानंतरच शाळा सुरू कराव्यात असा कोविड टास्क फोर्सचा आग्रह आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आज ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे। मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने हा अंदाज वर्तवला आहे। कोकणातील बदलत्या हवामानाचा फटका पर्यटन व्यवसायाला बसतोय। गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दापोली कर्दे आणि मुरुड समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची संख्या घटली आहे। चिपळूण आणि महाड शहरातील पूर समस्येवरती उपाययोजनांसाठी आता केंद्रातून प्रयत्न केले जाणार आहेत। दोन्ही शहरांलगतच्या नदीतील गाळ काढण्यासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना एसी लोकलची सुविधा देण्यासाठी आजपासून ज्यादा 8 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। यापैकी 4 फेऱ्या अप आणि 4 फेऱ्या डाऊन मार्गावरती धावणार आहेत। पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या गर्दीचं विभाजन करण्यासाठी अंधेरी ते विरार 15 डबा लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। यामध्ये 2 12 डब्यांना 15 डब्यांच्या लोकलमध्ये रुपांतरित केलं जाईल। टेलिकॉम ऑपरेटर भारतीय एअरटेल कंपनीनं प्रीपेड प्लॅनच्या दरामध्ये 25% वाढ केली आहे। 26 नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत। एअरटेलचा बेसिक प्लॅन आता 79 रुपयांऐवजी 99 रुपयांचा होणार आहे। केटकॉइननं गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत केलेलं आहे। या क्रिप्टोकरन्सीमध्ये 1000 गुंतवणूकदारांना महिनाभरामध्ये 28,180 रुपयांचा फायदा झालाय। 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान केटकॉइनमध्ये ही तेजी पाहायला मिळते। जीएसटीमधील 5% टप्पा रद्द होण्याची शक्यता आहे। सध्या जीएसटीचे 5, 12, 18 आणि 28% असे 4 स्लॅब आहेत। जळगाव जिल्हा बँकेवरती खडसेंच्या सहकार पॅनलनं वर्चस्व मिळवलं। जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी दिली आहे। धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये माजी मंत्री आणि खासदार सुभाष भामरे यांना धक्का बसलाय। भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील यांचा पराभव झालाय। माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी त्यांचा पराभव केलाय। सातारा जिल्हा बँक निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे। साताऱ्यामध्ये 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या, त्यामुळे उर्वरित 10 जागांवरती कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एसटीच्या शासकीय विलनीकरणाच्या मागणीवरती परिवहन मंत्री बोलत नसल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय। यासोबतच आज सरकारचं 13वं घालणार असल्याचं खोत यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान एसटीच्या याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। संपावरती तोडगा काढण्यासाठी एखादं व्यासपीठ उपलब्ध होऊ शकतं का अशी कोर्टानं सरकारला विचारणा केली होती। एनसीबी अधिकारी समीर वानखेड्यांच्या धर्मावरनं आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांनी मध्यरात्री एक नवा फोटो ट्विट केलाय। या फोटोमुळे समीर वानखेड्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मलिकांनी ट्विट केलेला फोटो समीर वानखेड्यांच्या निकाह सोहळ्यातील आहे। दरम्यान मंत्री नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वाडकरींनी दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। मंत्री नवाब मलिकांकडनं सोशल मीडियावरनं होणारी बदनामी थांबवण्याची मागणी करणारी याचिका ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती। भाजपचे नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान भोयर यांना काँग्रेसकडनं विधान परिषदेवरती उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। बीड इथले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांच्यावरती गुटखा तस्करी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचं मिशन धनुष्य सुरू झालं आहे। भाजपचे 3 माजी नगरसेवक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। शिवसेना भवन इथं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडेल। पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवरती ग्रेनेड हल्ला झालाय। दुचाकीस्वारांनी त्रिवेणी गेटवरती ग्रेनेड फेकत हा हल्ला केलाय। हल्ल्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडनं दुचाकीस्वारांचा शोध घेतला जातो। या हल्ल्यानंतर पठाणकोटमध्ये पोलिसांकडनं हाय अलर्ट जारी केला गेलाय। पुलवामा येथील हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेलं अमोनियम नायट्रेट अमेझॉनवरनं खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सीएआयटीनं हा दावा केलाय। आउटलुक इंडियामध्ये याबाबत माहिती प्रकाशित झाली आहे।
दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी आता किमान हमी भावाचा मुद्दा लावून धरण्याचं ठरवलं आहे. एमएसपी नाही तो आंदोलन वही अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चानं दिली आहे. आवश्यकता भासल्यास पुन्हा नवे कृषी कायदे आणणार असं वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी केलंय. उत्तर प्रदेशातील भदोही इथं त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलंय. बुलडाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये 40 सटपरी गावातील 200 ते 250 आदिवासींचं पाण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. पाण्यासाठी विहीर खोदण्याच्या कामावरती वनविभागानं आक्षेप घेतल्यानं आदिवासी संतप्त झाले. नंदुरबारमध्ये अरबी कंद भाजी उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. पपईवरती येणाऱ्या विविध रोगांमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून अरबी कंद भाजीची लागवड केली आहे. परभणीतील सोनपेठ नरवाडी रस्त्यावरती उसाची ट्रॉली रिक्षावरती पलटली. या अपघातामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीररित्या जखमी झाले. नांदेड शहरातील एका कॉफी शॉपच्या उद्घाटनासाठी 2 पुणेरी गोल्डमॅननी हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या प्रचंड गर्दीमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. सिंधुदुर्गच्या बांदा इन्सुली इथल्या तपासणी नाक्यावरती गोवा बनावटीची दारू जप्त केली गेली. दारूची वाहतूक करताना उत्तर प्रदेशातील एकाला राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. पालघर शहरातील कुबेर शॉपिंग सेंटर इथल्या एका दुकानाला आग लागली होती. या आगीनं रौद्ररूप धारण करत आग दुसऱ्या दुकानामध्ये पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलंय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आवंढाणी गावच्या हद्दीमध्ये एका कारचा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झालाय. भिवंडीमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये 4 जण जखमी झालेत. भिवंडीच्या विठ्ठल नगरमधल्या ग्लोबल कॉम्प्लेक्समध्ये ही सगळी दुर्घटना घडली आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये तरुणाची हत्या झाली. जुन्या आपसी वादातनं हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पुसदच्या मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागील बाजूला असलेल्या खुल्या मैदानात ही हत्याकांड झालेलं आहे. भारतामध्ये गेल्या 24 तासात 8488 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे तर 12,000 अधिक रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. दिल्लीमध्ये प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होतोय. त्यामुळे दिल्लीतील शाळा 1 आठवड्यासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये काळे मास्क काळ्या टोप्यांवरती बंदी घातली गेलेली आहे. पंतप्रधान मोदी हे 25 नोव्हेंबर रोजी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती असतील. यावेळी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलंय. केवळ जय श्रीरामाचा नारा देऊन चालणार नाही तर प्रभू श्रीरामासारखं आचरणही करायला हवं अशा शब्दांमध्ये सरसंघचालकांनी कान टोचले. यासोबतच स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देशाचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. सिंगापूर आणि भारतादरम्यान आता पुन्हा विमानसेवा सुरू होणार आहे. 29 नोव्हेंबर ते 21 जानेवारी 2022 पर्यंत सिंगापूरला जाणाऱ्या प्रवाशांना लसीकरण प्रवास पास घ्यावा लागणार आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालेलं आहे. मुंबईतील 7 हिल्स रुग्णालयामध्ये 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये नगरचा पैलवान सुदर्शन कोतकर हा उत्तर महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलाय. या स्पर्धेमध्ये अंतिम लढत नगरच्या सुदर्शन कोतकर आणि नाशिकच्या बाळू बोडखे यांच्यामध्ये झालेली आहे. 2 दिवसीय कुस्ती स्पर्धेचा काल समारोप झाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.